दंडवत प्रणाम महानुभव न्यूज टुडे मध्ये आपले मी न्यूज रिपोर्टर शुभम सुरकार हार्दिक स्वागत करतो। आज आपण आले आहोत वनवासमासी जिल्हा सातारा तालुका कराड। वनवासमासीचा इतिहास सांगायचं म्हटलं किंवा येथील माहिती सांगायची म्हटली तर निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। आज आपल्यासोबत गुरुआई जुडलेले आहेत, त्या आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। दंडवत प्रणाम। Sana
दंडवत प्रणाम. सदाशिवगड वनवास माची हे गाव तालुका कराड जिल्हा सातारा कराडहून 7 किलोमीटर अंतरावर आहे. सदाशिवगडच्या पायथ्याशी श्रीकृष्ण मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास असा आहे, या मंदिराला सुद्धा 300 वर्षाची परंपरा आहे. कारण हंबीरराव मोहिते सरसेनापती यांच्या उपदेशानंतर जे भिक्षुक लोक येत होते, साधू लोक, तर त्या परिसरात त्यांच्याकडे आल्यानंतर अटनक्रमे कृष्णा नदीच्या अलीकडपर्यंत, म्हणजे जवळजवळ आत्ताचा सांगली जिल्हा, पूर्वीचा हा साताराच होता, इथपर्यंत ही लोकं अटनक्रमे भिक्षुक येत असताना ह्या गावाला येणं जाणं मुक्काम असं होत गेल्याने ह्या गावामध्ये माने नावाचे लोक आहेत, 100 घरं आहेत. तर त्या गावामध्ये कुणीतरी उपदेश घेतला 300 वर्षापूर्वी, आणि त्या उपदेशामुळे ह्या गावाला आजही परंपरा आहे, मांसाहार करत नाहीत ह्या गावामध्ये. पुरुष लोक तर अजिबात नाहीत, महिला वर्ग बाहेर गेला तर करत असतील, म्हणजे ती कल्पना, पुरुष लोक करत नाहीत. मग ते कुळस्वामी म्हणून मानतात, आणि त्या अटन क्रमाच्या परंपरेत, म्हणजे माझ्या गुराईचे गुरुजी सिन्नरकर बाबाजी म्हणून होते, तर त्यांचा ह्या गावामध्ये कासाराचं एक कुटुंब होतं, त्या कुटुंबाला उपदेश होता, त्यामुळं सतत येणं जाणं त्यांच्या घरी असायचं. आणि ते वारल्यानंतर मग माझ्या गुराईची परंपरा, म्हणजे ते येऊ लागले ह्या गावात. आल्यानंतर ह्या गावात मंदिर जुनं होतं, ते संपूर्ण म्हणजे नामशेषच झालेलं होतं. मग आमच्या गुराईंनी इथं वास्तव्य केलं, लोकाग्रह असतो त्या, आणि मग मंदिर बांधलं त्यांनी 71 साली मंदिराची स्थापना झाली. 1971 साली मंदिर उद्घाटन उद्घाटन 24/3/71 झालं. त्याचवेळी मला संन्यास देण्यात आला. मंदिराचं कळसारोहण 76 साली झालं, आणि जवळजवळ 10 ते 11 मुलींना माझ्या गुराईंच्या हस्ते या गावामध्ये संन्यास झाला. प्रत्येक वर्षी वर्धापन दिन वगैरे असा साजरा व्हायचा. त्यानंतर ते मंदिर जीर्ण झालेलं होतं त्या काळात, काय त्याला पाणी मिळालं नाही, गावामध्ये पाणी नव्हतं, दुष्काळी भाग होता. पाणी कमी मिळाल्यामुळं त्या मंदिराचं म्हणजे जीर्णच झालेलं होतं मंदिर. मग नवीन गळत होतं असं, नवीन मंदिर बांधण्याची संकल्पना मी मांडल्यानंतर सर्वांनी मंजूर केली, परिसरातल्या लोकांनी, ग्रामस्थांनी, आणि आता हे नवीन मंदिर उभारलेलं आहे. हे गेल्या वर्षी 6 डिसेंबरला त्याचं उद्घाटन झालं मंदिराचं. आम्ही 25-30 महिला असतो इथं, लहान मुलं वगैरे सगळी दबाव. आणि जर ह्या मंदिराला भेट द्यायची झाली तर फलटणहून 110 किलोमीटर आहे. फलटण, दहिवडी, गुशेसावळी, वडूज आणि कराड. कराडच्या अलीकडं ओगलेवाडी काचकारखाना म्हणून प्रसिद्ध होता, आता तो नाही, पण ती ओगलेवाडी त्या नावानं प्रसिद्ध आहे. ओगलेवाडीपासून 2 किलोमीटर पूर्वेकडं अंतरावर, आणि कराड रेल्वे स्टेशनपासून बी 2 किलोमीटर अंतरावर सदाशिवगड वनवास माची हे गाव आहे. येण्याचा मार्ग असा आहे, आणि सातारवरून यायचं झालं तर सातारा कराड, कराडवरला आल्यानंतर स्टँडला कराड विटा, पूर्वेकडं जाणारं विटा मोठी सिटी आहे, पंढरपूर रोड आहे हा. कराड पंढरपूर रोडवर विटा सिटी आहे मोठी. कराड विटा रोडवर कराडच्या स्टँडपासून 7 किलोमीटर बरोबर मंदिराच्या कमानीपाशी येतो. असं हे छोटंसं गाव आहे, आणि या गावात महानुभावांची परंपरा आहे. शाकारे दरवार्षिक वर्धापन दिन साजरा होतो, 5 अवताराच्या जयंत्या साजऱ्या होतात. नेहमीप्रमाणे मार्गाची जी दिनचर्या आहे ती चालू असते. अशा प्रकारे हे मंदिर भविष्यात म्हणजे सर्वांच्या सहकार्याने ते उभं राहिलेलं आहे. आश्रमाला नाव असं आहे, महानुभाव महिला आश्रम श्रीकृष्ण मंदिर असं नाव आहे. आणि सगळ्या लेडीजच आहेत, भिक्षुक वगैरे कोण नाही इथं, सर्व परंपरेने माहीत आहे. दंडवत प्रणाम. सांगायचं झाल्यास आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेला असणारा आश्रम किंवा किंबहुना यानंतर महाराष्ट्रात तरी दक्षिणेला आश्रम नाही आहे असं सर्वात शेवटचे आश्रम म्हणजे कराड येथील महानुभव महिला आश्रम, त्याला आज आपण भेट दिलेली आहे. आणि आम्हालासुद्धा इथे येऊन आणि इथे भेट देऊन एक गर्वाचं
वाटत आहे, आम्हाला गर्व वाटत आहे की आमचा जो महानुभव पंत आहे तो कराडपर्यंत म्हणजे जिथे जास्तीत जास्त लोक मांसाहार करणारे आहेत आणि कुठेतरी त्यांना धर्माची चाळ महानुभव पंताची चाळ कमी आहे तिथे अशा प्रसंगी आई आपल्या धर्माचा प्रसार करत आहे आणि महानुभववासाठी ते एक गर्वाची बाब आहेत। सोबतच आपल्यासोबत येथील काही उपदेशी मंडळी जुळले, आपण त्यांची सुद्धा स्टेटमेंट घेऊया। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। माझं नाव चंद्रकांत कृष्णा शिंदे, मी राहणार सदाशिवगड वनवासमाची। आमचं संपूर्ण कुटुंब उपदेशी आहे आणि ह्या मंदिरात आमची जो जो तीन पिढ्या परंपरा आहे की तिसरी पिढी आमची उपदेशांची आणि आम्हाला खूप खूप मोठं म्हणजे सगळं चांगला लाभ झाला आहे देवापुढं। पुढं काय बोलायचं? त्या मंदिरात आम्ही नेहमीच येत जात असतो, आमचे सर्व कुटुंब येत असते, दिनचर्या रोजची आम्ही पण त्यांच्याप्रमाणे करत असतो, त्यांच्या नियमानुसार आमच्या घरात पण सर्व नियम त्यांचे पाळले जातात, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोठं आहे। आम्ही समस्त ग्रामस्थ आणि गावकरी मिळून हा वार्षिक महोत्सव असतो जो तो फार जोमाने करत असतो आणि खूप मोठं गावाचं पण सहकार्य फार मोठं असतं। उपदेशी गावात मंडळी खूप कमी आहेत पण सहकार्याची भावना फार मोठी आहे, फार मोठं काम करतात ते, कुठलंही अडचण येत नाही आपल्या, कुठल्याही इथल्या कार्यक्रमाला कसलीही अडचण येत नाही, गावाचं खूप मोठं सहकार्य असते। बस आम्ही शेवटच्या टोकाला, दक्षिण भागात शेवटच्या टोकाला आहे, इकडं महानुभाव पंथाचा प्रसार फार कमी आहे, तरी पण ह्यांच्या माध्यमातून फार मोठा प्रसार करण्याचा प्रयत्न खूप मोठा चालू आहे। आत्तापर्यंत ह्यांनी खूप म्हणजे खूप भरपूर उपदेश तयार केलेले आहे, लोकांना मार्गी लावलेला आहे, चांगलं मार्गदर्शन आहे। अशा पद्धतीने आज आपण दादांचंसुद्धा इथे ऐकून घेतलं आहे आणि खरंच महानुभवाला या दक्षिण भागात एक मी बोलणार जिवंत ठेवण्याचं काम किंवा इथे रुजू घालण्याचं काम आई करत आहेत त्यांचा आम्हाला सार्थक अभिमान आहे। आणि आज महानुभव न्यूज टुडेच्या टीमनी ठरवल्यानुसार इथे भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आईनी जो आमचा आदर सत्कार केला त्याबद्दलसुद्धा आईचे खूप खूप आभार। इथे आपला जो उपदेशी वर्ग आहे तुटक उपदेशी वर्ग आहे, परंतु धर्माच्या जिद्दीवर उभा राहणारा आहे आणि सतत प्रयत्नरत राहणारे लोक आहे धर्मप्रचाराकरिता। आई निश्चितच सदैव, आम्ही काल पौर्णिमा होती आणि कालसुद्धा आम्ही बघितलं अतिशय सुंदर पद्धतीने सायंकाळ पूजा अवसरपासून तर आरतीपर्यंतचा हा जो एक सोहळा काल साजरा झाला त्या सोहळ्यातूनच निश्चितच येथील स्थानिक लोकांच्या मनात परिवर्तन होईल आणि ते धर्माला लागतील अशीच आम्ही अपेक्षा करू आणि आईसुद्धा त्याकरिता सततित्या प्रयत्नरत आहेत। आपण जर का फलटणला आला तर मला तरी वाटते की एकदा आपण प्रोत्साहनाकरिता का होना कराडला येऊन आईंना नक्कीच भेट द्या, जेणेकरून आपल्या धर्मप्रसाराला झटत असलेल्या धर्मप्रसाराला आपल्याला पूर्ण जीवन लावत असलेल्या गुरु आईंना आपण निश्चितच भेट द्या, त्यांनासुद्धा निश्चितच आनंद होणार की आपले पंथीय लोक या भागात येते आहेत अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि आजचा आपला हा भेट महानुभव आश्रमाची, महानुभव महिला आश्रम सातारा तालुका कराड आणि वनवासमाशी हा भाग इथे संपला असं मी इथे जाहीर करतो। सर्वांना मनपूर्वक दंडवत दंडवत।